आधार कार्ड में जो है वो तस पहिले आपण हेच मागवले चांगली म्हणजे पॉझिटिव्ह या की सजीव सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट थोडासा वाढलेला होता आणि हा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये जास्त होऊ नये यासाठी महानगरपालिकेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। या उपाययोजनांमध्ये प्राधान्यक्रमाने महानगरपालिका क्षेत्रातील जी दाट लोकवस्तीची ठिकाणं असतील किंवा ज्या लोकवस्तीमध्ये 5 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशा लोकवस्तीला आम्ही प्राधान्याने टार्गेट केलेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून महानगरपालिकेचे असे लोकवस्तीनिहाय कॅम्प सुरू आहेत। आज सुद्धा महानगरपालिकेच्या सांगली शहरामध्ये सुंदरनगर परिसरामधला हा महानगरपालिकेचा कोविड टेस्टिंग कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड टेस्टिंग करत असताना पॉझिटिव्हिटी रेट बऱ्यापैकी खाली आलेला आढळून आलेला आहे, ही एक समाधानाची बाब आहे। मात्र अजूनसुद्धा नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणं गरजेचं आहे, मास्क सॅनिटायझर याचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे। नागरिक जेव्हा स्वयंशिस्त लावून घेऊन कोरोनाच्या नियमांचं पालन करतील तेव्हाच हा कोरोना हद्दपार होईल, ही नागरिकांना नम्र विनंती आहे।